आज नेमकं काय युक्तिवाद तुमच्याकडून करण्यात आला, तुमच्यावरती आरोप करण्यात येतोय की विधानसभा अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचे आहेत, त्यामुळं वेळकाढूपणा करा? सर्वात पहिलं तर आज प्राथमिक चर्चा झाली आणि अध्यक्ष कुठल्या पक्षाचे आहेत नाही आहेत तो प्रश्न नंतरचा आहे. त्या खुर्चीवरती बसल्यानंतर ते महाराष्ट्र विधानभवनाचे अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र विधानभवनाचे जे कायदे कानून आहेत त्या कायदा कानूनचं पालन करूनच ते निर्णय घेतला जाईल. आणि म्हणून या ठिकाणी ज्या ठिकाणी चर्चा होत असताना प्राथमिक चर्चा झाल्यानंतर काही कागदपत्र काही माहिती ही अध्यक्षांना अपुरी असल्यामुळं त्यांनी संपूर्ण माहिती संपूर्ण कागदपत्र तातडीने मिळावेत या दृष्टिकोनातून पुढची वेळ दिलेली आहे. ज्या ठाकरे गटाने याचिका केलेल्या होत्या त्या याचिकांची माहिती विधानसभा अध्यक्षांना नव्हती की तुमच्या वकिलांपर्यंत किंवा तुमच्यापर्यंत पोहोचली नाही? म्हणजे विधानसभा अध्यक्षांनाही माहिती नव्हतं आणि तुमच्या आमदारांपर्यंत आणि वकिलांपर्यंतही माहिती पोहोचली? जे आमच्यावरती आरोप केलेले आहेत किंवा याचिका सादर केलेल्या आहेत या संदर्भात जे कागदपत्र अध्यक्षांसमोर न्यायालयासमोर ठेवणं गरजेचं होतं ते कागदपत्र अपुरे असल्यामुळं पुढची वेळ दिलेली आहे. किती दिवसांचा वेळ तुम्हाला ही सगळी कागदपत्र आणि उत्तर सादर करण्यासाठी? 10 दिवसाची वेळ त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळं न्यायालयाच्या नियमाप्रमाणे विधानसभेच्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी चर्चा केली जाईल आणि चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. किती दिवसांचा वेळ विधानसभा अध्यक्षांनी लावला तरी सुद्धा शिंदेसोबत गेलेले जे आमदार आहेत ते अपात्र होतील अशा पद्धतीचं वारंवार सातत्यानं सांगितलं जातं. कोण काय सांगतात त्याच्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आणि त्या संविधानाने महाराष्ट्र विधानसभा चे कायदे कानून याचं पालन करून निर्णय घेतला जाईल. आपण पाहतोय की कायद्याचं पालन करून निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया आमदार भारतमाव शिंदेने दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन योगेश गुरुस्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.